पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचे कार्यक्रम आज पार पडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार गटाच्या स्थानिक खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. सदर कार्यक्रमात सुरुवातीला सुप्रिया सुळे यांचं भाषण झालं. यावेळी सुप्रिया सुळेंनी कित्येक दिवस या ठिकाणी नगरसेवक नाहीये, 2.5 वर्ष निवडणुका न झाल्यामुळे आज या भागातील सर्वसामान्य जनतेने कोणाकडे जावे असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे असे स्वप्न आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले. त्या सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची नगरसेवकाची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे महापालिकेची निवडणूक लवकरात लवकर घेतल्यास या भागातील लोकांना आधार मिळेल असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर अजित पवार यांचं भाषण झालं. यावेळी सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य केलं. 2 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत, पण निवडणुका या सुप्रीम कोर्टामुळे थांबलेल्या आहेत. आम्हालाही वाटतं आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत असं अजित पवार यांनी म्हटलं. सुप्रिया कोर्टामध्ये ओबीसींचा मुद्दा गेलेला आहे, त्यावर लवकरात लवकर तारीख लागावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्या या मताचं महायुतीचं सरकार आहे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.